अनुयायांनी शोध सत्याचा वेद बातमीचा। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल संस्कार केंद्रात शुक्रवार पासून श्रीमद गुरुचरित्र पारायण आरंभ झालाय। एक आठवडा चालणाऱ्या या पारायणासाठी 81 महिला आणि 41 पुरुष बसलेले आहेत। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त वैजापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल संस्कार केंद्रात शुक्रवार पासून श्रीमद गुरुचरित्र पारायण सुरू झाले। एक आठवडा चालणाऱ्या या पारायणासाठी 81 महिला आणि 41 पुरुष बसलेले आहेत। त्यांना माजी नगरसेवक तथा सेवेकरी लिमेशवाणी, केंद्र व्यवस्थापक सुरेश आलुले, सेवेकरी धोंडीराम सिंह राजपूत, अरविंद तुपे, सुमन आलुले, गणेश संतपाळ यांच्या उपस्थितीत संकल्प सोडला आणि पारायण आरंभ केले। विनयकरी सुरेखा शेवाळे, कौशल्या गायकवाड आहेत आणि नगरसेविका माधुरी बनकर, सुनीता गायकवाड, रणवीर राजपूत, संजय आढाव, श्रेयस चव्हाण, साळवी अप्पा अनर्थे यांनी सहभाग नोंदविला आहे। 28 एप्रिल पर्यंत हे पारायण सुरू असणार आहे। ललित कातवटे, AIN न्यूज, वैजापूर।